नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाची लक्षणीय कामगिरी. ठाण्यातील तलावांच्या पर्यावरण अनुकूल संवर्धनासाठी माझा तलाव मोहीम. आणि बुधवारी ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद. ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी नुकत्याच झालेल्या दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षणीय अशी कामगिरी केली आहे. या दोन्ही संघाचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कौतुक केलं. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे, उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे यावेळेला उपस्थित होते. मंगलोर कबड्डी स्पर्धेत महिला संघ विजयी झाला तर पुरुष संघाला तिसरा क्रमांक मिळाला. तसंच अकोला येथील हनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेतही महिलांच्या संघानं विजयी वाटचाल कायम ठेवली तर पुरुषांच्या संघाला दुसरं स्थान मिळालं. काय स्पर्धा होती आणि कुठे होती आणि कशा प्रकारे आपण ठाणे महानगरपालिकेचा पुरुषांचा आणि महिलांचा संघ अकोला जिल्हा केळी येथे अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेला. तिथे टोटल 30 संघ होते, मुलांचे 15 आणि मुलींचे 15. मुलांमध्ये खूप हरियाणा, भोपाळ असे चांगले मातब्बर संघ होते. मुलींमध्ये देखील दिल्ली, तिथले स्थानिक नागपूरची टीम देखील मातब्बर होती. परंतु आमचे दोन्ही संघ पुरुष व महिला यांनी खूप दर्जेदार खेळ करून त्याच्यावरती मात केलेली आहे. मुलींनी अंतिम विजेतेपद पटकावलं आहे आणि मुलं सेकंड प्लेसला त्यांनी समाधान मानावं लागलं आहे. पण ते समाधान जरी असेल तरी मला वाटतं आम्हीच विजयी झालो आहे, कारण आमचे जे ठाणे महानगरपालिकेचे जे खेळाडू आहेत ते 4 जणांना इंजुरी झाल्यामुळे आमचं मला वाटतं ते आम्हाला पराभव पत्करावं लागलं आहे. पण या पराभवाची नक्कीच फेड आम्ही चंद्रपूरला नेक्स्ट मंथमध्ये ज्या मॅचेस होणार आहेत त्याच्यात परत करणार. आणि नक्कीच ठाणे महानगरपालिका पुरुष व महिला संघ उत्तरोत्तर चांगली कामगिरी करेल अशी मी आशा बाळगते. तलावांचं ठाणे ही बिरुदावली कायम राखण्याचे प्रयत्न सुरू झालेत. ठाण्यातील तलावांच्या संवर्धनासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं माझा तलाव ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत शाळा महाविद्यालयांसह ठाणेकरांचा सहभाग वाढावा यासाठी जागरूकता मोहीम राबवण्यात येते अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष विद्याधर वालवलकर यांनी सिद्धेश्वर तलावाकाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळेला मंडळाचे सदस्य हेमंत हजारे, लेखिका शिक्षिका नूतन बांदेकर आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या संयोजिका सुरभी वलारकर उपस्थित होत्या. ठाणे शहरात पूर्वी 60 पेक्षा जास्त तलाव होते, आता केवळ 42 तलाव शिल्लक आहेत. या तलावांचं पर्यावरणानुकूल सुशोभीकरणासह संवर्धन व्हावं यासाठी 5 जून 2023 या पर्यावरण दिनापासून माझा तलाव चळवळीची सुरुवात करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत 15 तलावांच्या सुशोभीकरणासाठी ठाणे महापालिकेला निधी प्राप्त झाला आहे. तरीही पर्यावरणानुकूल सुशोभीकरणासह तलावांचं संवर्धन करण्यासाठी ठाणेकरांना पुन्हा नव्यानं तलावांशी जोडणं, प्रत्येकाच्या मनात हा माझा तलाव आहे ही भावना निर्माण करणं, तसंच तलावातील पाणी, वनस्पती आणि जलचर यांचा विचार करून सुशोभीकरण व्हावं यासाठी ही जनजागृती लोकसहभागाची चळवळ सुरू केली आहे. त्यानुसार तलावाला भेट देणाऱ्यांसाठी मंडळानं एक गुगल फॉर्म तयार केला असून तो फॉर्म भरून मंडळाला पाठवल्यानंतर तलावांची स्थिती संस्थेकडे नोंदवण्यात येईल असंही वालवलकर यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरुस्तीची महत्त्वाची कामं करण्याकरता बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत असा 24 तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहील. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानं घुडबंद रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबेळ, आनंदनगर, कासारबडोली, ओळा इत्यादी ठिकाणांचा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहील. तर समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, ज्वेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याचा आणि मुंबऱ्याचा काही भागामध्ये बुधवारी रात्री ते 9 गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. अशा रीतीनं टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आले. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना.
31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ, त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याजमाफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते 5:30 संकलन केंद्राची वेळ असून, करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र 10:30 ते 1:30 सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। एसटी महामंडळानं ज्या पद्धतीनं प्रवाशांना कॅशलेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्याच धर्तीवर आता ठाणे परिवहन सेवेतून देखील नव्या वर्षात प्रवाशांना कॅशलेसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यासाठी ठाणे परिवहन सेवेनं अभिव्यक्ती स्वारस्य देकार मागवलेत। ज्या संस्था विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देतील, त्यांच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्याचा परिवहनचा प्रयत्न असणार आहे। ठाणे परिवहनच्या ताफ्या सध्याच्या घडीला 325 आसपास बस आहेत, त्यातील 300 बस रस्त्यावर धावत आहेत। या बसमधून रोज 2.5 ते 3 लाख प्रवासी प्रवास करतात। ठाणे परिवहनच्या ताफ्यात टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक वातानुकूलित बस देखील सहभागी होत आहेत। त्यातही परिवहनच्या बस ठाण्यातील अंतर्गत मार्गाशिवाय बोरोली, मुंबई, भिवंडी मार्गावर देखील धावत आहेत। सध्या परिवहनकडे 1000 आसपास ATVM मशीन्स आहेत, ज्यात तिकीट मिळतं, परंतु त्यासाठी प्रवाशाला खिशात पैसे ठेवावेच लागतात। काही वेळेस सुट्टे पैसे नसल्यास वाहक आणि प्रवासी यांच्यात खटके देखील उडाल्याचं चित्र दिसतं। परंतु आता TMT मध्ये प्रवास करताना सुटे पैसे नसणं किंवा रोख स्वरूपात पैसे नसले तरी या नव्या डिजिटल मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। इमो व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन आणि 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। इमो कर्जाची रक्कम माफ करण्यात यावी, बँकेकडून होत असलेली पिळवणूक थांबवण्यात यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 81 इमू शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार इमू व्यवसायाला सुरुवात केली। त्यासाठी 5 कोटीहून अधिक कर्ज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून देण्यात आलं होतं। मात्र हा व्यवसाय बुडीत गेल्यानं शेतकरी कर्जबाजारी झाले। 2013 साली तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री मधुकर चव्हाण यांनी सिफारिशपत्र दिल्यानंतर बँकेनं कर्जाचा तगादा थांबवला, मात्र 2017 साली बँकेच्या आर्थिक व्यवहारात तोटा होऊ लागल्यानं पुन्हा कर्जवसुली सुरू झाली। त्यामुळे आता इमू शेतकरी मेटाकुटीला आलेत। आता या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी देण्याचीही मागणी केली आहे। त्याच्यातही पूर्ण होणार नाही, कारण बँकांनी जे काय कर्ज दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात, ज्यांच्याकडे 2 एकर शेती आहे त्या शेतीचं जर आज जर भाव केला तर 2 एकर शेतीचा 40-40 लाखाच्या दरम्यानमध्ये त्याची जर हे जाईल आणि बँकांचं कर्ज जे आहे ते 50-60 लाखाच्या वरती आहे, तर अशा पद्धतीचं जे कर्ज आहे ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत भरू शकणार नाही। आणि म्हणून आम्ही बँकांना नेहमीपणे सांगतो आहे की आमचं कर्जमाफी शासनाला आम्ही सांगतो की आम्हाला कर्जमाफी द्या। सर, त्याने आत्महत्या केली शेतकरी? आत्महत्या अजून काही केलेली नाही आहेत। आत्महत्यासाठी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही विश्वासात घेऊन थांबतो, थांबा, तर शासन आपल्या पाठीमागे आहे, शासन आपल्यासाठी कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीने निर्णय घेऊ शकेल। आम्ही नेहमी शासनाकडे याच्यासाठी कर्जमाफीसाठी आंदोलनं करतो आहेत, पण आम्ही शेतकऱ्यांना आजपर्यंत थांबून ठेवलेले आमच्याकडे असे अनेक शेतकरी आहेत की आम्हाला विचारतात, बैठकीमध्ये सांगतात का आम्ही आता आत्महत्या करतो म्हणून, पण आम्ही त्यांना सांगून देतो आत्महत्या हा टोकाचा निर्णय घेऊ नका, शासन याच्यासाठी काहीतरी आपल्यासाठी करेल म्हणून आम्ही सांगतो। आणि आजपर्यंत त्याच शासनाकडे लक्ष देऊन आम्ही या पद्धतीच्या कर्जमाफीसाठी काही दिवसापूर्वी
आमच्याकडे एक टोकाडवायला एक आमचे शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा बँकेने असं कर्ज वसुलीचं पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर त्यांनी 2 दिवस अन्नपाण्याचा त्याग केला आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालेलं आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून छोट्या गटातील शाळांच्या वेळा बदलण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2 पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल. सर्व लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी जारी केलेल्या सूचनेनंतरच शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सध्या अनेक शाळांमध्ये लहान मुलांच्या शाळा भरण्याची वेळ सकाळची आहे, त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी सकाळीच लवकर उठावं लागतं, त्यामुळे लहान मुलांची झोप देखील पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्यानं अनेक लहान मुलं शाळेतच झोपी गेल्याच्या घटना देखील घडत आहेत, तसंच त्यांचा अभ्यासात देखील लक्ष लागत नाही. या सर्व बाबींचा विचार करून लहान मुलांची शाळा उशिरानं सुरू करण्याबाबत सरकारनं विचार करावा असं राज्यपालांनी सूचवलं होतं. त्यानंतर राज्यपालांच्या मताशी सहमती दर्शवत सरकारनं सकाळच्या सत्रातील शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र एकट्यानं याबाबत निर्णय घेणं योग्य नसल्यानं सरकारनं तज्ज्ञांची समिती देखील स्थापन केली आहे. काही दिवसात मनोवैज्ञानिक बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर ठोस निर्णय घेतला जाणार आहे. परंतु सरकारकडून या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ 7 ऐवजी 9 पर्यंत पुढे ढकलण्यात येईल. दरम्यान राज्य सरकारनं शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या निर्णयाबरोबरच आणखीन 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. या निर्णयामध्ये बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच बालवाडी ते 2रीला पूर्व प्राथमिक विभाग संबोधण्यात येईल हा देखील निर्णय झाला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाची लक्षणीय कामगिरी. ठाण्यातील तलावांच्या पर्यावरण अनुकूल संवर्धनासाठी माझा तलाव मोहीम आणि बुधवारी ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131-41. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटूया याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.